ايش بايدن يا بابا هنا فات هنا عندنا ايش بايدن عندنا يا بطل नाही केलं काम तर आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत. त्यांनी स्वतःचा विकास केला, इच्छा कोणाचा विकास नाही केला. नागपुरात डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराने थैमान घातले आहे. चिकनगुनियाग्रस्त रुग्णांची संख्या शतकाकडे तर डेंग्यूग्रस्तांची संख्या शतकाच्या वर वाटचाल करत आहे. अशातच शहरातील जुना भाग असलेल्या मध्य नागपूरच्या पाचपावली टिमकी परिसरात गडर लाईनचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिवरेज व सांडपाण्यात वाढ झाली आहे. गडर लाईनवरील भार वाढल्याने व त्या जीर्ण व जागोजागी नादुरुस्त झाल्याने वस्त्यात दूषित पाणी वाहत आहे. मध्य नागपुरातील दाट लोकवस्तीच्या पाचपावली टिमकी भागात गडर लाईनची गंभीर समस्या आहे. गडर लाईनची दुरुस्ती संदर्भात प्रभागातील नगरसेवक आमदार यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील काम होत नसल्याने येथील महिला आक्रमक झाल्या असून आमदार व NMC विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचं देखील VKB न्यूज सोबत बोलताना महिला म्हणाल्या. ते गडर भरलेले आहे ना, गडर भरले आहे ते आम्हाला चिकनगुनिया झालेला आहे. त्या आमदारकडे एवढ्या वेळा जाऊन पण तो आमदार काही येत नाही आणि होट मागायला बरोबर येते मग आणि भिकही माग देतो मग त्याच्या तुझ्या नोट कसे छापते तो विकास कुंभारे छापल्यामध्ये त्याने आपलं आमच्या गडर चेंबरच साफ केलं पाहिजे ना. किती वेळा जाणार त्याच्याकडे, हा येऊनही नाही पाहताय. याच्याकडे गेले आहे मेतर कडे, ते पण नाही येत आहे. कचरा साफ नाही करत आहे, काही नाही. मेतरीन पण नाही येऊन राहिली आहे. टिमकी दादरा फुल उदयबाईच्या मंदिर समोर किती दिवसापासून परेशान हे 3 महिने झाले आहे. किती वेळ गेले आमदारपाशी नगरसेवक? पुष्कळ वेळा गेलं पण आले तर पाहिजे की नाही. मीटिंग राहिली मग कार्यकर्ते कसे बरोबर उभे राहतात? उभे राहते ना, मागायला हात जोडते, नमस्कार करते. मग ते नमस्कार केल्याने आणि म्हणतात BJP वोट दे. आता कशामुळे आम्ही BJP वोट देणार? हा हे आमची तर समस्या हल करा ना तुम्ही. कधी करणार? केली पाहिजे ना. हे पूर्ण गंदगी होऊन राहिली आहे, चिकनगुनिया झालेला आहे. दवाखान्यात रोज पैसे कुठून आणणार आम्ही? आम्ही हातगार मजुरी काम करतो तर पैसे कुठून आणणार हे देणार आहे का आम्हाला? पुष्कळ लोक झाले बिमार, एका घरी 4-4 जण झालेले आहे आमच्याकडे. आताही पडलेले आहे पेशंट. येऊन बघून घ्या म्हणा विकास कुंभार यांना. त्यांना म्हणून राहिलं का येऊन बघा, येऊन बघा का कधी येणार आहे? आलेच नाहीये. हो पाठवतो गाडी, गाडी पाठवतो. अगोदर तर गाडी नव्हती ना, मेतर लोक साफ करत होते ना. तर आता मेतर लोक काम नाही करत आहे साफ. हा फवारणी नाही येत आहे, काही नाही करत आहे. मग मच्छरची गाडी नाही येत, काही नाही येत. किती मच्छर झाले घरोघर? एवढी रोड असून म्हणते का गाडी नाहीये? चुनाव येईन तर मग बरोबर येईन ना भीक मागायला? हात जोडायला येईन की नाही? मग हा इथं पेंडल पडायचं आहे, तिथं पेंडल पडायचं आहे आणि मग बसायचं आहे कार्यकर्ते लोकांना. माणसांना दारू भिळाली प्यायला तर ते मोठे खुश होऊन जातात. 10-20 रुपये भेटले का झाले चांगले? मग याच्या घरी घ्यायचं मटण खायचं आणि राहायचं आणि बायकांना परेशानी करायची. हेच विचार केलेला आहे ना त्यांनी. विकास कुंभाराला बोलवा इथे. माझं नाव आहे अर्चना अमोल मोंडेकर. आमच्याकडे गडर लाईन भरली आहे. आमच्याकडे 4 जण बिमार आहे. डेंग्यू झालाय, चिकनगुनिया झालाय. भर ऍडमिट होते न्यूविरामध्ये. मग काय करणार, मुलगाही झोपलाच आहे माझ्या घरी आजही. पण दोन्ही साईडनं गडर भरले आहे ना, नुसती वास मारून राहिली. विकास कुंभारेकडे गेली होती मी, पाठवतो म्हणे सकाळी, पर आलेच नाही कोणी. पुष्कळ वेळा दिली आहे पर कोणीच नाही आले. इथे सगळेच आहे, इथे गडर लाईनचे आहे सगळे. याचे किती गंदगी, कचऱ्याची गाडी नाही येत, काही नाही येत ना. झाडू मारत सकाळी, तिला पण मी काल बोलली तू झाडू नाही मारत म्हणून. अर्चना मोंडेकर. नाही केलं काम तर आम्ही पोलीस तक्रार करणार आहोत. त्यांनी स्वतःचा विकास केला, इच्छा कोणाचा विकास नाही केला.